भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने मध्यरात्री सुरुवात झाली. एक साधारणतः 2 ते 3 तास अतिवृष्टी झाल्याने बघू शकता आपण आसगावमध्ये आहो. पवनी तालुक्यातील जलमय स्थिती आहे. कमरेपेक्षा अधिक इथे पाणी प्रत्येकांच्या घरामध्ये शिरल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. जलमय स्थिती आहे. बघू शकतो आपण या आसगावमध्ये या एका घरी आलेलो आहो. या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि या घरातील महिला पाणी शिरल्याने वरती असं वरती आहेत. रात्रीपासून त्यांच्याकडे आता पिण्याचं पाणी नाही किंवा त्यांना खाण्याची कुठलीही वस्तू नाही, जी या संपूर्ण पावसाळी पावसामध्ये त्या सर्व घरातील अन्नधान्यांची नासाडी झाल्याचं इथं चित्र दिसत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेलं आहे ग्रामस्थांचं. आपल्यासोबत या गावचे या घरचे व्यक्ती आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल दादा, काय तुमचं नाव आहे, परिस्थिती काय निर्माण? परिस्थिती अशी आहे की 2 दिवस झाला पाणी येऊन राहिला आणि पहिल्यांदा असला अजून कमी झाला, अजून पाणी आला आणि ते धानाचे बोरे वाहून गेले खावाला आणि अनाज नाही आणि बिस्तर वाहून गेली आहेत, टीव्ही वाहून गेली आहे आणि कटान माल वाहून गेला आहे, विजेचा माल वाहून गेला आहे. आम्हाला झोपायला जागा नाही आहे. आम्ही वरते जाऊन ठिये मांडलेला आहो. पिण्याचं पाणी नाही. निश्चितच सोबतच या प्रभागाचे पंचायत समितीचे सदस्य सुद्धा या गावामध्ये नागरिकांना दिलासा देत आहेत, त्यांच्या भेटी घेत आहेत, त्यांच्या घरांची पाहणी करत आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या गावात काय परिस्थिती आहे. काय सांगाल दादा? सोडून द्या. आज रात्रीच्या 12 वाजेपासून खूप पावसाचं पाणी आलेलं आहे. गोसे डॅमचं पाणीसुद्धा भरपूर आलेलं आहे आणि गावात दयनीय परिस्थिती झालेली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. आधी 1,00,000 रुपयाची नुकसान झालेली आहे आणि आज आपल्या गावात लाईन नाही आहे रात्रीपासून आणि पिण्याच्या पाण्याचीसुद्धा इथं अडचण भासत आहे. कुणाच्या घरी पिण्याचं पाणीसुद्धा नाही आहे, लाईट नाही आहे आणि अनाजाचे नुकसान झालेलं आहे आणि जेवणाचीसुद्धा यांच्याकडे व्यवस्था झालेली नाही आहे. तरी आताच आमच्याकडे भोंडेकर साहेब आले होते, आमदार साहेब आले होते, त्यांनी तहसीलदार साहेब आले होते, पुरे प्रशासनाचे लोक आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं का सर्व व्यवस्था करून देऊ, पण आता ते हळूहळू ते परिस्थिती पूर्ण होईल आणि ते सर्व परिस्थिती दूर होऊन जाईल. धन्यवाद. निश्चितच या अतिवृष्टीचा फटका या आसगावसह या परिसरातील अनेक गावांना बसलाय. मात्र या परिस्थितीवरून आसगावमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरून एकंदरीतच भंडारा जिल्ह्यात काय परिस्थिती असेल, पूर परिस्थिती याचा इथून हे लक्षात येतं. प्रशांत देसाई, एबीपी माझा, आसगाव, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.